दक्कन शिबिरामध्ये आपले स्वागत आहे। नांदेड जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या फुलांना फूल विक्रेत्याकडून उचित भाव मिळत नसल्यामुळे मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी 4 दिवसाचा बंद पुकारला आहे। या 4 दिवसाच्या संपात शेतकरी ना फूल तोडणार ना विकणार असा बंद पुकारला आहे व तसेच राज्य शासनास मुदखेड तालुक्यात फूल प्रक्रिया केंद्र चालू करावे अशीही मागणी करण्यात आली। मुदखेडहून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। आम्ही गेली 20 दिवस झालं खेडोपाडी फिरून मुदखेड तालुक्यातील सर्व फूल उत्पादक शेतकऱ्यांना जागरूक करायचं काम। नांदेड जिल्ह्यामध्ये फूल प्रक्रिया केंद्र महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या फुलाला योग्य भाव नांदेड जिल्ह्यामध्ये फूल प्रक्रिया केंद्र शेतकरी एकता शेतकऱ्यांची फुलाला योग्य भाव कोण म्हणते देत नाही नांदेड जिल्ह्यामध्ये फूल प्रक्रिया केंद्र फिरून सर्व मुदखेड तालुक्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना जागरूक करायचं आणि एक करायचं काम करत आहोत। या व्यापाऱ्याच्या अन्यायाविरुद्ध हे जे मनमानी करून आणि फुलांना कोणतंही समजा महाराष्ट्र किंवा राज्य शासनाचं या ठिकाणी त्यांचं हे केलं जात नाही आणि हे सर्व खाजगीरित्या चालू आहेत फुलांचे व्यापार, त्यामुळे कुठेतरी व्यापारी लोकांची यामध्ये शेतकऱ्यांची लूट करण्याची प्रवृत्ती खूप बळावली आहे, खूप वाढली आहे। त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी लोकांनी एकत्र येऊन यावर काहीतरी उपाय म्हणून काल दिनांक 5 तारखेपासून 9 तारखेपर्यंत सर्व नांदेड जिल्ह्यामध्ये फूल उत्पादन किंवा फूल तोडाई आणि व्यापाऱ्याजवळ देणं हे पूर्णतः आम्ही बंद केलेलं आहे। कुठेतरी शेतकऱ्यावर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी हे आम्ही पाऊल उचललेलं आहे। फूल हे कच्चा धंदा आहे, फुलाचा हे कच्चा धंदा आहे आणि कच्चा धंदा म्हणजे लुच्चा धंदा असा म्हटलं जाते, पण या गोष्टीचा फायदा हे काही धनधान्य व्यापारी लोक घेत आहेत। त्यामुळे आम्ही सर्व कष्टकरी शेतकरी लोक एकत्र येऊन या ठिकाणी यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही सुरुवातीला एक तात्पुरत्या स्वरूपामध्ये फक्त 4 दिवस बंद केले आहे। यानंतर आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर हीच मागणी आमची अनिश्चित काळासाठी बंद करण्याची मागणी आमची राहील। आम्ही नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील शेतकरी आहोत आणि सर्वोच्च क्रमांकामध्ये उत्पादन घडणारे शेतकरी म्हणजे मुदखेड तालुक्यातील आम्ही या ठिकाणी शेतकरी आहोत। तर आम्हाला जे आमचं जे आम्ही शेतामध्ये जे फुलशेती करतो त्या फुलशेतीला त्या फुलांना योग्य भाव मिळावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तर हमी भाव मिळाला पाहिजे। शासनाला एक आमची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, कारण आम्हाला हमी भाव मिळत नाही। जे व्यापारी संघटना आहे हे यांचं जे व्यापारी संघटनेचं जे नेमकं काय चाललंय हे आम्हाला याच्याशी देणं गेलं नाही, फक्त आम्हाला हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी इथं रस्त्यावर उतरलो आहोत। फक्त आम्हाला शासनाकडून ही आमची एक मागणी आहे। मी सर्व या ठिकाणी फूल उत्पादक शेतकरी एकत्र जाऊन जे आंदोलन करतो या आंदोलनाच्या मागचं आमची शासन दरबारी एकच मागणी आहे, जे की शासनाने मुदखेड तालुक्यामध्ये MIDC साठी जी जागा आरक्षित केली त्या MIDC मध्ये